नाजरीन अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाही व बरकातुहू। पेश है एटीवी पर खबरनामा। सबसे पहले अहम खबरों की सुर्खियां। डिप्टी कमिश्नर गुलबर्गा ने लिया कोविड-19 वैक्सीन टीका। कीमती जानवरों की बैन रियासती फरोख्त करने वाले गिरफ्तार। HKE सोसाइटी सदर के ओहदे के लिए इंतखाबात। गुलबर्गा में बगैर परमिट चलाए जा रहे ऑटो रिक्शाओं के खिलाफ कार्रवाई। सागर फर्नीचर निम्म मने मत्तष्टु अंदगोळिसलु गुलबर्गादल्ली आरंभवागिदे। सागर फर्नीचर निम्म मनेगे अगत्यवाद सोफा सेट, डाइनिंग टेबल्स, ड्रेसिंग टेबल्स, साइड टेबल्स, सेंटर टेबल्स, ಎಲ್ಲ ಬಗೆಯ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಟೇಬಲ್ಸ್, LCD, LED TV ಟೇಬಲ್ಸ್ ಮತ್ತು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ಸ್, ಎಲ್ಲ ಬಗೆಯ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಆಫೀಸ್ ಟೇಬಲ್ಸ್ ಮತ್ತು ಚೇರ್ಸ್, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಡಿಸೈನ್ಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಗಲ್ ಡಬಲ್ ಸೈಜಿನ ಕಾಟ್ ಮತ್ತು ಬೆಡ್ಗಳು ಮತ್ತು ದಿವಾನ್ ಸೆಟ್ಸ್ ಹಾಗೂ ಆಕರ್ಷಕ ಝೂಲಾಗಳು, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಬೆಡ್ರೂಮ್ ಸೆಟ್, ಸ್ಟಡಿ ಟೇಬಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಬ್ಯಾಟರಿ ಆಧಾರಿತ ಕಾರ್ ಬೈಕ್ಗಳ ಟಾಯ್ ಸೆಕ್ಷನ್, ಇದರೊಂದಿಗೆ ವಿವಿಧ ಕ್ರೋಕರಿ ಐಟಮ್ಸ್, ಗಿಫ್ಟ್ ಆರ್ಟಿಕಲ್ಸ್, ಬಗೆ ಬಗೆಯ ಲ್ಯಾಂಪ್ಸ್, ಝೂಮರ್ಗಳು ಮತ್ತು ಫ್ಲವರ್ ಪಾಟ್ಗಳು. ಭೇಟಿ ಕೊಡಿ ಸಾಗರ್ ಫರ್ನಿಚರ್, ನೂರ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಅಪೋಸಿಟ್ ಅಲ್ ಶರಾಯಿ ಕಾಲೇಜ್, MS ಕೆಮಿಲ್ ರೋಡ್, ಗುಲ್ಬರ್ಗಾ. ಫೋನ್ 250906 ಮತ್ತು 239777. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9535100786 ಮತ್ತು 9945281020. कोविड-19 के खात्मे के लिए कोविड-19 वॉरियर्स की हैसियत से सफ़े अव्वल में काम कर रहे महकुमा मालगुजारी, महकुमा दाखिला और महकुमा देही तरक्यात के अहदेदारान और मुलाजमीन के लिए 3 रोज़ा कोविड वैक्सीन टीका अंदाजी मुहिम शुरू की गई। डिप्टी कमिश्नर गुलबर्गा वासव रेड्डी विजया ज्योत्सना ने जेम्स अस्पताल गुलबर्गा में कोविड-19 वैक्सीन टीका लेकर इस मुहिम का इफ्तिताह किया। गुलबर्गा ज़िला में कम्युनिटी हेल्थ सेंटर्स, तालुका सरकारी अस्पताल, जेम्स अस्पताल गुलबर्गा, ESI अस्पताल गुलबर्गा के बशमूल कोविड-19 टीका अंदाजी के 23 मराकज़ कायम किए गए हैं। इन मराकज़ में 8-10 फरवरी के दौरान महकुमा देही तरक्यात के 3,194, महकुमा पुलिस के 3,772 और महकुमा मालगुजारी के 1,544 के बशमूल अहदेदारान व मुलाजमीन को कोविड-19 वैक्सीन टीके देने का निशाना मुकर्रर किया गया है। गुलबर्गा ज़िला में पहले मरहले में 11,745 हेल्थ वर्कर्स को कोविड वैक्सीन टीके दिए गए। डिप्टी कमिश्नर गुलबर्गा वासव रेड्डी विजया ज्योत्सना ने कोविड-19 वैक्सीन टीका लेने के बाद मीडिया से गुफ्तगू करते हुए कहा कि कोविड-19 वैक्सीन टीका लेने से किसी किस्म के मुज़ीर असरात नहीं होते। उन्होंने कहा कि अवाम में ये गलत फहमी पैदा हो गई है कि कोविड-19 वैक्सीन टीका लेने के मुज़ीर असरात होते हैं। डिप्टी कमिश्नर गुलबर्गा ने बताया कि कोविड-19 वैक्सीन टीका लेने के बाद उन्हें कोई मुज़ीर असरात नहीं हुए हैं। बाज़ लोगों को ये टीका लेने के बाद मामूली बुखार होता है। डिप्टी कमिश्नर ने कहा कि कोविड-19 वैक्सीन टीका लेने के बाद किसी भी किस्म के मुज़ीर असरात मुरत्तिब होने पर फौरी इलाज की सहूलत मुहैया करवाई जाती है और ये टीका लेने वालों पर खुसूसी मेडिकल टीम नज़र रखती है। फ्रंटलाइन वर्कर्स अंदर पोलिस इलाके आगेबू रेवन्यू नम RDPR जिला पंचायत ग्राम पंचायत स्टाफ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಅರ್ಬನ್ ಲೋಕಲ್ ಬಾಡೀಸಲ್ಲಿ ಇರುವ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ್ಸ್, ಲೋಡರ್ಸ್, ಡ್ರೈವರ್ಸ್, ಈ ಥರ ಫ್ರಂಟ್ಲೈನ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಪ್ರತಿದಿನ ದಿನನಿತ್ಯ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿರುವವರು ಕೋವಿಡಿಂದ ಅವರಿಗೆ ರಿಸ್ಕ್ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತದೆ.
ಅಂಥವರೆಲ್ಲ ಕೂಡ ಇವತ್ತಿನಿಂದ ಕೋವಿಡ್ ಲಸಿಕೆ ನೀಡುವುದು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಶುರುವಾಯಿತು. ಇದು ಮುಂದಿನ ಮೂರು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದು ನಾವು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇವತ್ತು ರೆವಿನ್ಯೂ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದರಿಂದ ಆಸ್ ಅ ಫ್ರಂಟ್ಲೈನ್ ವರ್ಕರ್ ನಾನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಕೋವಿಡ್ ಲಸಿಕೆಯನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸರಬರಾಜು ಆಗ್ತಾ ಇರುವ ಈ ಲಸಿಕೆಗಳು ಅತ್ಯಂತ ಸುರಕ್ಷಿತವಾದವು. ಈ ಲಸಿಕೆಗೆ ಬಗ್ಗೆ ಕೆಲವು ಅಪೋಹಗಳು ಕೆಲವರಿಗೆ ಇವೆ. ಅವು ನಾವು ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ವರ್ಕರ್ಸ್ದು ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾಗ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. ಕೆಲವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಭಯಗಳು ಸಂದೇಹಗಳು ಇತ್ತು. ಇದು ಅತ್ಯಂತ ಸುರಕ್ಷಿತವಾದದ್ದು. ನಾನು ಖುದ್ದಾಗಿ ಇವತ್ತು ಈ ಲಸಿಕೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಅಡ್ಡಪರಿಣಾಮ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನೋವು ಇಲ್ಲ. ಬಟ್ ಆದರೂ ಕೂಡ ನೀವೆಲ್ಲ ಕೂಡ ನೀವು ಗಮನಿಸಿರಬಹುದು, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೀವು ಲಸಿಕೆಗಳು ನೀಡಿದಾಗ ಕೆಲವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಜ್ವರ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದರೂ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಬರಬಹುದು. ಅದು ಸಹಜ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಲಸಿಕೆ ತಗೊಂಡಿದ್ದಾಗ, ಯಾವುದೇ ಒಂದು ನಾವು ಒಂದು ಮೆಡಿಸಿನ್ ತಗೊಂಡಿದ್ದಾಗ ಆ ಥರ ಕೆಲವರಿಗೆ ಬರುವುದು ಸಹಜ. ಅಂಥದ್ದಿದ್ದರೆ ಅದು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಕೂಡ ನಾವು ಅಡ್ರೆಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮೆಡಿಕಲ್ ಟೀಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕೂಡ ರೆಡಿ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಅಬ್ಸರ್ವೇಷನ್ ರೂಮಲ್ಲಿ ಅದೆಲ್ಲ ಕೂಡ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಒಂದು ವೇಳೆ ಏನಾದರೂ ಅಡ್ಡ ಪರಿಣಾಮ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಏನಾದರೂ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಇಶ್ಯೂಸ್ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಯಾರೂ ಕೂಡ ಭಯವಿಲ್ಲದೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಲಸಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆಗಳು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಭಯವಿಲ್ಲದೆ ಈ ಲಸಿಕೆಯನ್ನು ಪಡೆಯಬಹುದು ಅಂತ ನಾನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ. इलाका कल्याण कर्नाटक की बावकार तालीमी सोसाइटी हैदराबाद कर्नाटक एजुकेशन सोसाइटी गुलबर्गा के सदर के ओहदे के लिए इंतखाबात हो रहे हैं. इस ओहदे के लिए सुशील नमोशी एमएलसी ने अपने कागजात नामजदगी दाखिल किए. गुलबर्गा शहर में बग़ैर परमिट के चलाए जा रहे ऑटो रिक्शाओं पर रोक लगाने के लिए ट्रैफिक पुलिस ने कार्रवाई की. ट्रैफिक पुलिस सब डिवीज़न की असिस्टेंट पुलिस कमिश्नर सुधा आदि की ज़ेर क़यादत ट्रैफिक पुलिस स्टेशन गुलबर्गा 1 & 2 के अमले ने तिम्मापुरी सर्कल पर ऑटो रिक्शाओं के कागजात की जांच करते हुए बग़ैर परमिट चलाए जा रहे ऑटो रिक्शाओं को जब्त किया. महकमा जंगलात के अहदेदारान ने जंगल से कीमती जानवरों को पकड़कर उन्हें रियासत और बैरून रियासत फरोख्त करने वाले दो अपराध को गिरफ्तार किया. जंगलात में होने वाली मुजरिमाना सरगर्मियों के तदारुक के लिए काम करने वाले चेन्नई के खसूसी स्क्वाड के साथ महकमा जंगलात गुलबर्गा की टीम ने गुलबर्गा रेलवे स्टेशन से दो मुलजमीन को गिरफ्तार करते हुए उनके कब्जे से संग पुश्त तांबेल बरामद करके जब्त कर ली. इस जानवर को इन दोनों ने 12 लाख रुपयों में फरोख्त करने का मंसूबा बनाया था. उन्होंने ये बात भी कबूल की कि वो सेंड बॉय सांप को 2 करोड़ रुपयों में फरोख्त करने का मंसूबा रखते थे. नाजरीन, आज का खबरनामा यहीं मुकम्मल होता है.